Hi sisters, this one I'm making specially for y'all. कारण तुम्हाला कळेल माहिती मी काय बोलतोय ते. आणि हे मला मराठीत व्हिडिओ बनवायचं होता, कारण आपलं मराठी भाषा आहे ना, इट्स क्लोजेस्ट टू संस्कृत. यु नो आय मीन, दॅट्स वाय इट इज. मला महाराष्ट्र का बोलतो, मराठी का बोलत नाही ते, कारण महाराष्ट्रात ही वैदिक पद्धत आपली, म्हणजे द वैदिक पाथ, वेदांत, अद्वैत, विपासना, काय बोलायचं त्याला बोला, दॅट वॉज लास्ट प्रॅक्टिस इन महाराष्ट्र. आणि आपली भाषा इज क्लोजेस्ट टू संस्कृत. दॅट संस्कृत भाषा वॉज फॉर्म्ड जस्ट टू यु नो डिस्क्राईब आतले आतल्या बॉडीचे एक्सपिरियन्सेस. कारण आपण बोलतो ते इट इज टू कम्युनिकेट नॉलेज, इन्फॉर्मेशन फ्रॉम वन पर्सन टू द अदर. म्हणजे आतल्या एक्सपिरियन्सेसचं नॉलेज रचू, आय मीन बोलायला इट्स व्हेरी डिफिकल्ट. म्हणून त्यांनी 6th century BC पाणिनीने संस्कृत ग्रॅमर केलं. ॲट दॅट टाइम दे नेव्हर रोट एनिथिंग. म्हणून हे सगळं काय उपनिषद बिनवायन झालेलं आहे, दॅट्स कम आफ्टर 1st century AD का 1st century BC नंतर. बिफोर दॅट आणखीन ते लोकांना, त्या लोकांना देविक देवलोक बोलायचे. आर्य म्हणजे आय मीन देवलोक. आणखीन दे पप्पा होते ते वैदिक ब्राह्मण होते, ही ऑलवेज यूज टू से दॅट. कारण दॅट देवरुख, आणखीन आपलं ना देवरुख हे आपण बोलतो, ॲक्च्युली दॅट रुख हा शब्द ॲक्च्युली पाली भाषेत असतं. रुख मूलगतो वा किंवा म्हणजे वृक्ष, हे हिंदी विंदी वृक्ष, वृक्ष ते पाली भाषेत आहे. आपली भाषा एकदम क्लोज आहे नेपाळच्या भाषेत. पाली लँग्वेजमध्ये जसं काय विज्ञान आपण बोलतो सायन्सला, हिंदीत बोलतील विज्ञान, पालीत बोलतात विज्ञान. अँड ऑल दीज स्मॉल स्मॉल हे भाषेत डिफरन्स आहे ना, त्याच्यामुळून मला हे सगळं कळलं आहे. आणि काय झालं होतं माहिती आहे, आय टेक दिस इयर हॅज बीन अ ग्रेट इयर फॉर मी. पप्पांचा आज 110th ॲनिव्हर्सरी आहे, बर्थ ॲनिव्हर्सरी. 110 वर्ष पप्पा झाले तुझे. आणखीन आज देवदिवाळी आहे. सी हे दोन दिवाळ्या सुद्धा आहेत आपल्यात, एक लक्ष्मीची दिवाळी ती, आणि ही आपली देवदिवाळी म्हणजे कार्तपौर्णिमा. हे बघ आपलं चातुर्मास असतं ना, दॅट स्टार्ट्स विथ एक आषाढी एकादशी, मस्त आपली खायला बिला असायचं, वऱ्याचे तांदूळ. एक परवा एक कार्तिक एकादशीला मला वसमशिनी बोलवलं होतं वऱ्याचा भात खायला. सो बेसिकली ऑल फीस्ट वर हे सगळे, पण ते चातुर्मास इज अ व्हेरी मेडिटेशन करताना, चातुर्मास इज अ बिग मेडिटेशनचा पिरियड असायचा पुराण्या काळात. आणि दॅट विद्या काय झालं होतं माहिती, आय मीन आय माय आय केम टू नो अबाउट माय सेल्फ, यु नो, ओनली हे जूनमध्ये आय कम्प्लिटेड 23 वर्ष झाली माझी, फ्री फ्रॉम अल्कोहॉल, 23 इयर्स अँड ऑल ड्रग्स अँड एव्हरीथिंग. मग त्या दिवशी माझा तो फ्रेंड आहे ना, काय तो ना आय मीन सावी, हां, ही इज अ प्रोफेसर ऑफ पॅथोफिजिओलॉजी. हे बघ काय झालं होतं, मी ते फिजिओलॉजीचा अभ्यास करत होतो ना, ते मला पुस्तक मिळालं होतं समीरचं. फ्रॉम दॅट आय वॉज, दॅट वॉज इन 2005. सो आय वॉज स्टडिंग द, त्याच्यात सगळं केमिकल बायोकेमिकल फिजिओलॉजी काय, आणि पॅथोफिजिओलॉजी म्हणजे आपण जेव्हा डिझीज होतो तेव्हा आपल्याला फिजिओलॉजी आपली बदलते. सो दॅट आय वॉज स्टडिंग ॲट द बायोकेमिकल लेवल ऑफ ऑल दीज ॲडिक्शन्स आणि मेंटल डिसऑर्डर्सचे. बट शेवटी मी ते आर्टिकल लिहिलं होतं ना, एक 2007 माझा स्पीकिंग ट्रीमध्ये आर्टिकल आला होता, दॅट आय विपासना. मग त्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यांनी हे केलं, पायडेव, आइन्स्टाईन अँड वेदांत, त्याला वेदांत केलं. तर आय स्टार्ट लुकिंग अप गीता, आणि आय फाउंड दॅट विपासना जे मी करतो आहे
बुद्धाची शिक्षा बोलतात, दॅट इज बेस्ट एक्सप्लेन इन गीता, फर्स्ट 5 श्लोक्स गीताच्याच मध्येच. आणि ह्या 23rd मला सॅबीने पुस्तक पाठवलं, बिकॉज आय न्यू दॅट इट वॉज इन्फॉर्मेशन, आणि इन्फॉर्मेशन इज एनर्जी, हे सगळं मला माहिती होतं. अँड सोल म्हणजे DNA, इन्फॉर्मेशन दॅट इज देन द DNA, दॅट इज वॉट ॲनिमेट्स अस, दॅट इज वॉट एनर्जायझेस अस, सो दॅट इज द सोल, अँड दॅट हॅज ऑल द इन्फॉर्मेशन दॅट वी रिक्वायर टू फुलफिल ऑल आर नीड्स अँड सर्वाइव अँड वी लिव हॅपिली. पण दॅट इज एनर्जी, आणखी दॅट एनर्जी हाऊ डू एक्सप्लेन दॅट, त्याच्यासाठी मला सो सॅबी सेंड मी दीज 3 बुक्स. आता आफ्टर द सिक्वेन्स काय झालं माहिती आहे, दे स्टार्टेड स्टडिंग फिजिओलॉजी ॲज सिस्टम्स अप्रोच, म्हणजे एनर्जी कशी फ्लो होते, बाहेरून आपल्याला एनर्जी येते, द स्टिम्युलस एनर्जी आपल्या सेन्सेसवर येते, that gets converted in form, transformed into the, or informed into the information. And that information energy is unique upon, we make sense of the whole world, make, and that motivates us. But how do you explain that? He sent me this book, and त्याच्यात मला कळलं की माझा प्रॉब्लेम काय झाला. मला ते शॉक्स भेटले होते ना 1973 तेव्हा. What the main problem माझा काय झाला होता, I cannot recognize, manje I cannot distinguish between faces. I can't recognize faces properly. I can't distinguish between force or distinguish the emotional states of the other person. So that was my banking te mala the basna the immediately papa sir atvan mala mala just before papa died na ek divas sandhyakali mala bolavlo hota. I was talking to him, I don't know, I did to nalo asi. आणखीन युज राजीव, आय कॅन अंडरस्टँड दिस, मला हे कळत नाही रे. ही वर्ष सी पप्पा मम्मी गेल्यानंतर ही सबंध गीता आणखीन अध्यात्म हे सगळं करायचं आपले वाट लागले. गीता इज ॲक्च्युली अ नीच पुस्तक रे, एक्सेप्टिंग, बट इट हॅज द सार माहिती ऑफ द उपनिषद. इट इज सपोज टू बी द क्विंटेसन उपनिषद. अद्वैताचं नेक्टर त्याच्यात आहे, अद्वैताचं अमृत त्याच्यात गीतामध्ये. कुठे ते कोण माहीत नव्हतं, कोणाला माहीत नाही आहे कोणाला. तर पप्पा जाताना ते मला हे कळत नाही आहे, इतके वर्ष मी सगळं मेडिटेशन करतो, हे करतोय, ते गीता रहस्य वाचलंय टिळकांचं, ज्ञानेश्वरी गीता, आणि ही वॉज अ संस्कृत स्कॉलर, तो हे वाचलंय, दोन संतांना विचारलंय, सगळं काय गीता जे बोलते ते मी करतो. पण मला वॉइज इंग मी, मला त्याने फायदा का नाही होत. अँड देन अ फ्यू मंथ्स लेटर ही डाईड. सो आय मीन लुकिंग बॅक, आय थिंक द होल माय लाईफ आय बीन स्पेंडिंग ट्राईंग टू अंडरस्टँड व्हॉट दिस इज. आय गॉट स्टक इन अडिक्शन बिकॉज ऑफ द शॉक्स अँड ऑल दॅट. बट अँड आय वेन आय गॉट आउट ऑफ इट, नथिंग कुड क्युअर मी, पण वन कोर्स ऑफ विपासना आणि फटॅक्स आय वॉज क्लीन, फ्री फ्रॉम ऑल माय प्रॉब्लेम्स, मेन प्रॉब्लेम्स. आणि सो हे मला ते पहिले 5 वाक्य काय आहे ते मला तुम्हाला मराठीत एक्सप्लेन केलं तर बरं होईल म्हणून मी आज हे घेतलं आहे. तर गीताचं यू नो व्हॉट गीता इज, अर्जुन इज अर्जुनाला ही हॅज टू केल हिज भीष्म पितामा, द्रोणाचार्य हिज टीचर, बिकॉज ही इज एकदम टेन्स्ड, आय मीन हाऊ कॅन आय केल दॅम अँड ऑल दॅट. म्हणून फर्स्ट थिंग गीतामध्ये पहिलं वाक्य आहे, अशोचानन वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाससे गतासून गतासूंश्च नानु शोचंती पंडिता. म्हणजे दॅट हॅज बीन मोर्निंग फॉर देम, म्हणजे तू टेन्शन घेतोय, ग्रीव करतोय, तुला दुःख तुझं सुखचैन जातंय त्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी आपण दुःख टेन्शन, आणि तू yet you speaks of wisdom, words of wisdom, आणि तू आता इथे विजडमचा शब्द दिलेला आहे प्रज्ञा. हे प्रज्ञा पालीमध्ये पन्या बोलतात त्याला, हिंदीमध्ये प्रज्ञा. ज्ञ विज्ञ हा हे म्हणजे नॉलेज, इन्फॉर्मेशन, ज्ञान, विजडम बोला.
बट ब्रो हे हा एक प्रथम किंवा प्राकृतिक ज्ञान, द नॉलेज दॅट वी आर बॉर्न विथ, म्हणजे द नॉलेज, हेरिडिटरी नॉलेज, दॅट इज प्रज्ञा. आता दुसरं हे आहे म्हणजे संज्ञा, पालीमध्ये विपासना संज्ञा बोलतात, हिंदीमध्ये त्याला संज्ञा बोलतात, आपल्या मराठीत प्रज्ञा संज्ञा असेल शब्द, तर दॅट इज संसारचं ज्ञान अँड दॅट इज नोन अज संज्ञा, म्हणजे कॉन्शियसनेस मेमरी. तर दीज टू टाईप्स ऑफ मेमरीज आहेत, एक एक तर नॉलेज आहे आपलं डी एन एमध्ये, दॅट इज आत्मा, आणि एक नॉलेज आहे कॉन्शियसनेसचं, मेमरी. आपण ह्या कॉन्शियसनेस हे बाहेरचं व्हॉट वी लर्न विथ आईज अँड इयर्स, दॅट नॉलेज आहे. सो इथे बोलते की प्रज्ञा, आणि तू प्रज्ञाची वार्ता करतोयस माझ्याशी, ज्यांच्यासाठी चिंतन करायचं नसतं, टेन्शन घ्यायचं नसतं, तर त्यांच्यासाठी तू टेन्शन घेतोय आणि तू प्रज्ञाची शब्द बोलतोयस मला. त्याच्यानंतर खरे पंडित असतात, वाईज लोक, ते ग्रीव करत नाही, ग्रीव म्हणजे दुःखी होत नाही, फॉर दोज दॅट हॅव डिपार्टेड और दोज हॅव नॉट. आणि हा शब्द आहे गता सून गता, म्हणजे गता आणि अगाता. गत म्हणजे जाणं आणि अगत म्हणजे येणं, म्हणजे खरे वाईज लोक असतात, खरे ज्ञानी लोक असतात, ते त्यांना दुःख नाही होत जर का काही कोणी गेलं, आपलं लव्ड वन गेलं, किंवा काय आपल्याला पाहिजे चांगलं ते गेलं किंवा वाईट आलं. तर यू शुड नॉट ग्रीव फॉर दोज आर डाईंग. आणि काय कसं करायचं ते, दॅट इज द नेक्स्ट थिंग. कारण पप्पांचं काय झालं होतं, मी गेल्यावर ही कुड नॉट हँडल लाईफ एकदम. सो द फर्स्ट थिंग इज ज्ञानी लोक कोणी मेलं तर त्यांच्यावर साठी टेन्शन घेत नाही, दुःख करत नाही. हे हे दिस इज हाव का. द नेक्स्ट टू वर्ड्स इज इज वाय वाय, कारण सेकंड वर्ड नाही हे संस्कृतमध्ये बोलत नाही. काय, इट इज नॉट दॅट आय हॅव नेवर एक्झिस्टेड नॉट यू नॉट दीज किंग्स, म्हणजे असं कधीच नाही आहे की मी कधीच नव्हतो किंवा तू कधीच नव्हता किंवा हे राजे कधीच नव्हते. आपण सर वी वर ऑलवेज देअर, हां, नॉर इज इट दॅट वी विल एव्हर सीज टू बी. आणि असं कधी होणार नाही की आपण कधी नाही राहणार, असं कधी होणार नाही आहे. आपण अमर आहोत, राहणारच आहोत. बट व्हॉट इज द मिनिंग, पुढच्या लाईनमध्ये लिहिलं आहे, just as the childhood youth age in this body are to the embodied, so also is the attaining of another body. Manje childhood he ba aplya body madhe 100 cells ahe, they are biological machines actually. Ata I mean according to Craig Venter, all cells on this planet are biological driven machine, are DNA driven, DNA software driven machines. That software has been coming down, we have been learning upon shiktoy for 4 billion years. And the knowledge sagla aplya DNA madhe aahe, and these cells, they live for 3-4 weeks, die, but before they die the DNA gets split and in don cells hotat and the old cells dies. So, आपल्या बॉडीत 5-6-7-8-9 वर्षात सगळ्या सेल्स जुन्या मेलेल्या असतात, पण ते नॉलेज राहतं, आत्माचं किंवा DNA-चं नॉलेज राहतं. सो म्हणून यूथ, ओल्ड एज किंवा सगळ्या त्या, दॅट्स ऑल डिफरंट बॉडीज फॉर द एम्बॉडीड आत्मा, म्हणजे ॲडमॉडेड डी एन ए नॉलेजसाठी वेगवेगळ्या बॉडीज आपण घेत आहे ते नॉलेज, डी एन आत्मा किंवा डी एन ए. आणि आणखीन जेव्हा आपण
देन वी गिव्ह बर्थ टू अ न्यू चाइल्ड. आपलाच आत्मा म्हणजे मम्मी पप्पांचा आत्मा आपल्यात आहे. दॅट डज मीन आत्मा बनत नाही. म्हणून काम सोल्स आर नॉट डिल्युटेड. शांत सोल शांत शांत ह्याच्याबद्दल खरा वाटत नाही. कोणी मारायचं असेल तर मरा. तुझं काम आहे मारायचं. आणि तू आहे सेनापती, तू त्यांना मारलं नाही संबंध तुझं राज्य गेलं. सो इट इज युअर ड्युटी, डू इट. डोंट थिंक अबाउट इट की नथिंग इज गोइंग टू हॅपन. सो सो पण हे त्याला आता नाव ही हॅज लर्न इट फ्रॉम विथ हिज आईज अँड इयर्स. आपलं नॉलेज, मेन नॉलेज आहे जे आत्म सोलमध्ये, विच द DNA मध्ये नॉलेज जात आहे, विच इज चेंज इज द ॲक्विजिशन ऑफ इन्फॉर्मेशन दॅट चेंजेस बिहेवियर ॲज अ रिझल्ट ऑफ एक्सपिरियन्स. मीन्स या फ्रॉम द एक्सपिरियन्स वी लर्न, अँड दॅट लर्निंग इज ऑफ टू टाईप्स. हे आईज इयर्सचं एक आउटसाईड वर्ल्डसाठी. इफ यू आईज अँड इयर्स गो अवे यू कॅन स्टील लिव्ह. But if your skin goes and the skin sensations, we cannot just live. And that knowledge, and especially the nociceptors astat, nociceptor sensations of pain and sensations of heat, a nociceptors at, that is the main knowledge which goes into, is carried on to the next generation. Because everything depends upon all our, if you feel good, then immediately you'll do it. I mean, the body does it. Body knowledge is that. तर यू हॅव नॉट लर्न फ्रॉम दॅट नॉलेज. हे तू नॉलेज मी कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, त्याने डोळ्यांनी आणखी कानाने ऐकलं. दॅट इज इंटलेक्च्युअल नॉलेज. बॉडीली नॉलेज आलं पाहिजे नाही. तर दॅट्स वाय हाऊ टू गेट दॅट नॉलेज, दॅट नेक्स्ट वाक्यात आहे. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदहा अगाम पायिनो नित्या स्थान्ति तिक्षस्व भारत. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय, कौन्तेचा मुलगा. मात्राची, स्पर्शाची मात्रा नुसतं आद प्रोड्युसर दक्षिण सुख दुःख. म्हणजे शीतळ, हीट अँड कोल्ड, उष्ण सुख दुःख प्रोड्यूस ओनली हे स्पर्शाची स्पर्शाची मात्रा झाली. तेच प्रोड्यूस करते. हे ते अगामपायी आहेत म्हणजे उत्पन्न होतात, नष्ट होतात, अनित्य आहेत. दरम्यान स्थांतितिक्ष स्व, सो पेशंटली बेअर द, सो सिट क्वायटली अँड बेअर दी सेन्सेशन्स. हे आम्ही ह्याला विपासना बोलतो. पण ना विपासनाचं इतकं मोठं ते पाली भाषेत आहे लेक्चर, हे एका वाक्यात इथे आलेलं आहे. दॅट्स हाऊ दॅट संस्कृत भाषा केलेली आहे, ती निर्माण केली. प्रकृत भाषेला पाली बोलतात, विच इज स्पोकन, बट संस्कृत इज फॉर्म टू एक्सप्लेन द इनर एक्सपिरियन्सेस. तर आणखी हे केलं तर ते कसं करायचं ते मी म्हटलं, किंवा खालती मी एक या यूट्यूबच्या खालती टेप ठेवतो, त्यात कळेल तुम्हाला. सो आणि तर हे करून असं केलं तुम्ही बसून स्थांत, यू शू बेअर पेशंटली अँड सेट. म्हणून तर एक एक दोन दोन तास मी रोज बसतो. पण यू शू सेट एव्हरी दिस थिंग काय होतं. द नेक्स्ट सेंटेन्स इज यंग हे नाम व्यथयंत्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. म्हणजे यंग हे नाम दॅट पर्सन हू डज नॉट गेट डिस्टर्ब्ड बाय दिस दीज सेन्सेशन्स. जो माणूस ला डिस्टर्ब नाही होत या सेन्स, ह्याने ए ग्रेट पुरुष, तो माणूस सम दुःख सुखम धीर, दॅट काम मॅन हु इज द सेम अँड प्लेजर अँड पेन, तो धीरज वाला माणूस जो संपतेत आहे प्लेजर अँड पेनमध्ये,
तोच अमृत लायकीचा आहे. अमृत हे इज अ स्टेट ऑफ अमृत. अमृत म्हणजे मृत्यू नाही. ना दॅट मृत्यू नाही हा ए स्टेट ऑफ कॉन्शियसनेस आहे, स्टेट ऑफ माइंड वेर द माइंड डजंट फ्लक्च्युएट एट ऑल. देर इज नो अराइजिंग, देर इज नो बिगिनिंग ऑफ कॉन्शियसनेस, म्हणजे स्टॉप्स वर्किंग. ते त्यालाच पतंजली बोलतात. पतंजलीमध्ये योग चित्तवृत्ती निरोध, योगा म्हणजे चित्ताची वृत्ती स्टॉप, म्हणजे द फ्लक्च्युएशन ऑफ द माइंड स्टॉप्स, म्हणजे माइंड ओनली स्टॉप्स ॲट दॅट स्टेट इज अमृत स्थिती. ब्रह्मनिर्वाण, निर्वाण सगळे त्यालाच बोलतात. ह्याच्यात आय मीन जैन लोक त्याला अनारंभी बोलतात, म्हणजे नो बिगिनिंग. इट्स अमृत द सेम थिंग. इट्स अ स्टेट वेन यू हॅव युअर हे काय संस्कार या हे असं बघतो त्यात संस्कार. संस्कार म्हणजे संसाराचे आकार आलेले आहेत. व्हॉट वी लर्न विथ द आईज अँड इयर्स फ्रॉम सोसायटी दॅट इज नॉट इन ट्यून विथ द प्रज्ञाचं इन्फॉर्मेशन नॉलेज. सो त्याच्या प्रज्ञावर आकार होतात ते संस्कार. हे असं बसून जस्ट बेअर द सेन्सेशन्स अँड डोंट रिॲक्ट. म्हणजे if you are not reacting te samskar yetat nigun jatat. if you react samskar vadtat. so he apli simple he hoti and hacha tya veles apan lihaycho nahi pan lena lagla pan after first pan kay zalo hota tithe tya veles alexander ala hota 4th century madhe india madhe and when he went back he took a whole lot of these हे करणारे योगी किंवा काय त्यांना म्हणाला सगळं हे ब्रह्म म्हणजे सबंध जगाची विद्या ती आत्मात आहे. आणि आपल्या ह्याच्यात लिहिलेलं आहे चार महावाक्य आहेत वेदांताचे. प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे प्रज्ञाच आहे, हा आत्माच ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी आणि तत्म असे, मी ब्रह्म आहे तत्व असे, म्हणजे त्याचे तो ब्रह्मसुद्धा तूच आहे. तो दॅट सगळ्या ह्या सेल्स आल्या आहेत, ऑल द सेल्स इन द वर्ल्ड, ट्रीमध्ये असेल किंवा जानवरात असेल किंवा माझ्यात आहेत, सगळ्या सेल्स एक आहेत. दॅट इज यू. दॅट बॉडीली लँग्वेज त्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. वेद म्हणजे साक्षात्कार झालेलं नॉलेज, नॉट जस्ट ऐकलेलं वेगळेलं. वेन दॅट साक्षात्कार ऑटोमॅटिकली चेंजेस कम. आणि हे स्टिलनेस दॅट मी अलेक्झांडर ही टूक अ होल लॉट ऑफ दीज सेंट्स ब्रह्मविद्या पाहिलेले लोक. वन ऑफ दॅम नेम्ड कॅलेनस, he felt sick, he was old, he felt sick in Iran, and then he decided I'm going to emulate my maya jagon takin preta, I mean what's that pyre war zen on the huge Alexander nine nine kasam marna na, I made up my decision, it's pointless me being tumchava tras kar dena nahi, me I'm going to die. So he walked up to, there was a big procession, he walked up, lay on the funeral pyre calmly, ekdam. And as the fire was frazzling his skin off, there's a fire, there's a good jalad ahe, yet he maintained that he composed. Ti brahma sthiti, when your mind stops. Amcha vipassana je was started by this 10-day courses with a, who was that? Uba Khin. He was the accountant, first accountant general of Burma. Then he दुसऱ्यांना द्यायला सुरुवात केली होती इन द ऑफिस टू मेक द पीपल व्हेरी एफिशियंट ऑफिस, एकदम एफिशियंट अँड इम्प्रूव, बिकॉज यू आर अकाउंटंट जनरल ऑफिस इंटेग्रिटी. ही स्टार्ट टीचिंग दिस टू अदर्स, आणि ही हॅड
trained many people to reach this Amrit city. And in there he explains that in that city, Amrit city, all consciousness stops. There's no sensation of feeling or thinking. म्हणजे काहीही तुम्ही बेअर करू शकाल. सो दिस अलेक्झांडरचा टीचर वॉज अलेक्झांडर अँड अरिस्टॉटलनी हे ॲज अ बायोलॉजिकल ट्रीटीस म्हणून लिहिलं आहे, ड अनिमा. दॅट इज अ हाऊ सेन्सेस गिव मोटिवेशन. आणि त्याच्यातून मला कळलं हे यु नो हा शब्द मात्रा स्पर्श, ही टॉक्स अबाउट कॉन्टॅक्ट सेन्सेस, कॉन्टॅक्ट सेन्सेस. परत आणि लास्ट थ्री चॅप्टर्स ऑफ दॅट ड अनिमा त्यांनी कॉन्टॅक्ट सेन्सेसवर महत्त्व दिलं पाहिजे लिहिलेलं आहे. आणि त्याचं दुसरं पुस्तक आहे ते नायकोमेनियन आहे. त्याच्यात युडायनोमिया म्हणजे यू हॅव टू बी गुड फॉर द गुड सेक ओनली, फॉर इट्स ओन सेक. आणि त्याच्या सेकंड चॅप्टरमध्ये ही लिहिलं आहे, ही विद्या छोट्या मुलांनाच दिली पाहिजे, टू फील द सेन्सेशन अँड नॉट बेअर विथ इट. कारण हे आपण नाही फील केलं तर संस्कार ॲडअप होतात. सो म्हणून आणि इट्स व्हेरी इझी टू टीच द स्मॉल चिल्ड्रन. मी खालती एक ह्या ह्याच्यात नोट्स ठेवतो, आय मीन लिंक्स ठेवतो, जिथं मराठी हिंदीत आणखी इंग्लिश मराठीत नंतर कधी करे ते ठेवतो मी. कारण आता एक्सप्लेन अदरवाईज द इझिएस्ट वे जस्ट क्लोज युअर आयज, सिट इन अ कम्फर्टेबल पोस्चर अँड फील, स्टार्ट फीलिंग द सेन्सेशन्स. यू कॅन फील, कॅन यू फील द टच ऑफ युअर क्लोज ऑन युअर कपड्यांचं खांद्यांवर लागत आहेत ती संवेदना बघा. पाठी खुर्चीवरती आहे तिथली संवेदना बघा. हाताची संवेदना बघा, हात एक दुसऱ्यांना जुळत आहेत किंवा हात मांडीवर बसत आहेत. मांड्यांची बघा किंवा खुर्चीवर ट्रेस होत आहे तिथली संवेदना बघा. मग खाली तळपायाची संवेदना, बुटांना लागते एक लागते तळपाय त्याची संवेदना हे बघा. मग परत खांदे, पाठ, राईट हँड, उजवा हात, डावा हात, उजवी मांडी, डावी मांडी, उजवा पाय, लेफ्ट पाय. आणि परत परत कीप ऑन जस्ट कीप युअर अटेन्शन ऑन द बॉडी. आपलं ध्यान दर खेपेस काय करत नाही नसतो तो आपल्या शरीराला पाहिजे. आणि छोट्या मुलांना ते व्हेरी सेन्सिटिव्ह, जवळ गेलं तरी सुद्धा गुदगुदल्या होतात. तर दे कॅन लर्न दिस व्हेरी इझिली अँड दे रिमेन इन टच विथ दॅट्स ही सेन्स. वी लर्न एव्हरीथिंग फ्रॉम आर सेन्सेस. द सेन्सिटिव्हनेस त्यांची ठेवली तर दे रिमेन सेन्सिटिव्ह. दे आर सेन्स, वील बी सेन्सिटिव्ह टू द सेन्सिटिव्हनेस ऑफ अदर्स. दुसऱ्यांला हे द होल प्रोसेस इज, कारण जर का मोठं झालो आणि संस्कार ऑलरेडी आले तर राग आणखी रागाचे किंवा द्वेषाचे अँगर ऑफ युअर वे संस्कार दॅट बिकम्स अ हॅबिट. आणि ते असताना टू प्रॅक्टिस दिस थिंग मोठे झाल्यावर हे विद्या प्रॅक्टिस करणं जरा डिफिकल्ट असतं. यू हॅव टू पेशंटली डू इट फॉर सिट फॉर सिट फॉर वन आवर. छोट्या मुलांना सांगितलं की ऑटोमॅटिकली ते करतील, दे लाईक इट. अँड दिस इज अ व्हेरी नाईस वे ऑफ, ही आपली वेदिक विद्या होती. दादा दादा नाही 30 मिनिटं झाली आहेत जवळजवळ, नाही तर काय झालं आहे ही विद्या गेली आहे. टॉक अबाउट इट होता परत नेक्स्ट वन. कारण काय झालं होतं, ही विद्या गेली, गॉट लॉस्ट फ्रॉम इंडिया. आणि वेदांत 6th century हां हिंदू हे होते, हिंदू आणि ते काय डिफरन्सेस नव्हतेच, सगळे एकच. हां काय बुद्धाचे हे असतील, वासुदेवचे शेल, बुद्धाचे शिष्य आजीवे कोसाळ महा गोसावी काय काय तुला हे सगळे वेगवेगळे, पण विद्या एकच आहे. नुसतं त्याचं एक्सप्लेनेशन जेव्हा ते 500 वर्षांनंतर ते लिहायला लागले त्याच्यात ते एक्सप्लेनेशन वेगवेगळं करायला लागलं. आणि त्या इंडियन पुस्तकात जसं अरिस्टॉटलने सायंटिफिकली लिहिलं आहे ना ते नाही. तर इट्स बट द मेन इज कर्ण विधी, यू हॅव टू सिट अँड डू इट. केलं तर सगळ्यांना बरं. आय हॅव गॉट सो मच, माझं सगळं यू तुम्हाला माहिती आहे, माझं सगळं इतके वर्ष दारू आणि सुटली, आय हॅव सो मेनी
ॲडिक्ट्स आणि अल्कोहोलिक्स हे ते पाठवून त्यांची सोडवली आहे. प्लस किती पेरेंट्स आणि झालेली आहे. सो अँड खूप शक्ती व्यक्ती तर येतेच ह्याच्यावर. आय वॉन्स आय मीन साप थांबवण्याची सुद्धा आपल्या आपल्या वाडीत तो एक माळी होता ना मंत्रायचं सापावर माझ्या डोक्यावर एक आला होता आणि तिथं साप त्याने मंत्रवला होता. दॅट वेन आय गॉन टू स्टडी पाली ॲट बोध गया असंच आम्ही त्याची लेट्स टेस्ट हे काय काय खरं फायदा आहे काय. आणि सापावर गेला वळून बसला बघितला जस्ट कॉइल्ड अप अँड स्लेप्ट ओव्हर. सो ह्याच्यात देर इज अ लॉट ऑफ पॉवर इन इट. इनसाईडचा पॉवर आला की आउटसाईड पॉवर्स डोंट ट्रबल अस. ही आपली जुनी उद्या होती पण आउटसाईड पॉवर कळवायला लक्ष्मीबाई आहे. म्हणजे नंतर आणि फिफ्थ सेंचुरी फोर्थ सेंचुरीमध्ये महापद्मनंदाने सगळे आयरन किंग्स विजडम सगळे उडवले. त्याच्यानंतर चंद्रगुप्त मौर्य आला तो जैनचा हे होता. त्याच्यानंतर बुद्धचा अशोक आला. सो फॉर 400-500 हे हिंदू जुनं ब्राह्मण होतं ते सगळे गेले होते. राजे कसे आहेत म्हणून हे नवीन ब्राह्मण आले नवीन देव केले. लक्ष करा चला पैशालाच देव करू नका. पैशाचा मुलगा म्हणजे कामदेव, लक्ष्मीचा मुलगा म्हणजे कामदेव. आणि विष्णू पुराणात कामदेव विष्णूला कामदेव बोललेले आहेत. भगवतमध्ये सुद्धा विष्णूला कामदेव बोलत आहेत. शंकराला सुद्धा कामदेव बनवलं आहे. हे सगळं एक टोपी रंगण्याचं खेळ आहे. आणखी लक्ष्मी लक्ष्मी पाठी जात आहेत कमावत आहेत. हे पण ही मेन विद्या कोणीच सगळ्यांना कळली तर आपल्याला हे पंडित पंडित राजांची गरजच पडणार नाही. तर बस हे मला मराठीत बोलायचं कारण मराठी हे शब्द आहेत ना विज्ञान. ह्याला पालीमध्ये बोलतात कॉन्शियसनेस. बट विथ वेदानी आलेलं ज्ञान. वेद म्हणजे ॲक्च्युली सेन्सेस. आज आपण संवेदला सेन्सेस बोलतो. संवेदना म्हणजे सेन्सेशन्स. पण 2500 पूर्वी वेदना म्हणजे सेन्सेशन्स असायचं. वेद म्हणजे सेन्स. आणि वेदला नॉलेज सुद्धा सेन्सेस नॉलेज. तर ह्या वेद आणि ज्ञान विज्ञान विज्ञान हिंदीत विज्ञान. तर वी हा शब्द पुढे प्रिफिक्स आला म्हणजे वेद. देव सुद्धा आय मीन ॲक्च्युली देव एन्थुझियास्टिक दैविक विथ गॉड. गॉड नाही तर देव म्हणजे सुद्धा अगोदर सेन्सच असेल. देव आणि वेद एकच होते. बट दिस इज आय वॉज लकी. आय मीन आय गॉट हॅड लर्न माय योगा विथ पातंजली योग बी के एस अय्यंगरचं पातल. पहिल्यांदा हे बघा योगेन चित्तस्य पदेचा मलम शरीरस्य च वैद्यकेन. योगाने चित्त स्थिर होतं. आणि योगासन म्हणजे योगासन म्हणजे स्थिर सुख आसन. एका स्थितीत स्थिर राहिलं पाहिजे. मी म्हणून पद्मासनमध्ये बसतो कारण इट्स यू कॅन स्टे फॉर 1 आवर इन पद्मासन इज इझियर. बिकॉज इफ यू कॅन डू आय डू समटाईम्स इन सर्वांगासन 1 आवर. बट दॅट ॲज यू कीप ऑन डूईंग यू कॅन रिमेन अन दॅन दॅट सर्वांगासन. इफ यू स्टे फॉर अ लॉंग टाईम दॅन यू प्राण कसा आतमध्ये बाहेर जातो. इन सर्वांग द इन ब्रेथ इज लॉंगर. आणखीन शीर्षासन केलं. बोथ आर अपसाईड डाऊन. बट इन वन वाईल ब्रीदिंग इन इट इज फास्ट. इन द अदर वाईल ब्रीदिंग इन इट इज स्लो. सो हे कळतं जेव्हा आसनमध्ये स्थिर झालं तर. सो इट्स अ बिग थिंग. योगेन चित्तस पदेन वाचा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट पद कसं केलेलं. हाऊ द वर्ड्स आर जॉईंट. त्यांनी वाचा म्हणजे शब्द बोलणी आणि बोलणी म्हणजेच विचार करणं आहे. ते कळतं. आणि मलम शरीर मलम म्हणजे खाणं शरीर असं खाणं. आणि ॲमिनो ॲसिड्स विटमिन्स आणखीन फॅट्स
मिनरल्स, दीज आर फोर थिंग्स दॅट आर व्हेरी इसेन्शियल. ॲमिनो ॲसिड कोणी बोलत नाही, पण ते बघितलं पाहिजे, कारण त्या लोकांना माहिती होतं. म्हणून ब्राह्मण आय मीन त्यावेळेस बीफ वॉज अ मस्ट ॲट एव्हरी वेडिंग. ऋग्वेदात आहे आणि या पुस्तकात आहे वेदिक, खूप हिस्ट्री बुक मिळाली आहे. वासरत वॉज अ फीस्ट ऑफ योगिक ऋषी. आणि ह्याच्यात दिलं की एव्हरी वेडिंगमध्ये वन कंपल्सरी कंडिशन म्हणजे सगळे आले त्यांना कट काउज फॉर दॅट ओकेजन अँड फीड एव्हरीवन विथ काउ. इट्स बिकॉज दिट हॅज गॉट दोज प्रोटीन्स, अमिनो ॲसिड्स आहेत ना त्या काउच्या बीफमध्ये, दे आर नॉट देअर अँड दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सेक्स ऑर कामिंग, कीप युअर सेल्फ काम ड्युरिंग वेडिंग टाईम. सो त्याचं एकदम स्टडी होता मला काय काय खुराक खायचं. आणि आपण इथे देवरुखे म्हणून पप्पा मम्माचे सगळे आपले नॉनव्हेज बिंदास खायचे. ॲक्च्युली आपले देवरुखे ह्या परशुराम इथे आला, परशुराम वॉज अ ओल्ड सेंट, आय मीन दहा राजाचं वेदिक टाईममध्ये फाईट झाल्यापासून हा परशुराम ॲट कम अँड कोकणात कॅप्चर केलं होतं. त्याच्यातले आपण देवरुखे आणि तिथूनच गौड सारस्वत झालेले आहेत. जर सारस्वत सगळे खातात, सो ते नंतर जे आले आफ्टर अशोका गौरपदमुद्र आणि ते नवीन ब्राह्मण झाले लक्ष्मीचे ब्राह्मण, त्यांनी आपल्याला थोडं बाटलं आहे. बाकी सगळे ते बाटलेलेच ब्राह्मण आहेत. इज नो रिअल ब्राह्मण आफ्टर महापद्म, हे पुराणात झालेलं आहे. त्याच्यानंतर ब्राह्मण कोणी झाले नाही, काला नुसते ते बोलतायत. आणि आपण ते सगळे लोक आय एम दॅट आय मीन आय फाईंड ऑल इंडियन ओनली ॲनिमल्स फॉलोईंग कोणाचं नो रॅशनल ॲनिमल्स कोणीच नाही, सगळे इरॅशनल ॲनिमल्स अँड दॅट इज वर्स दॅन ॲनिमल्स आय थिंक. पण आय फॉर मी इट इज नाईट कन्सिडर एव्हरी वन इज ॲनिमल. आणि बोलले तरी आय डोंट गेट हर्ट, आय ट्रीट ॲनिमल्स विथ कम्पॅशन, प्रेमाने ॲनिमल्सला ठेवतो. बस आय डोंट टेक एनिथिंग दॅट दिस इज डोक्यात काही घेत नाही जायचं. बस दॅट्स अ बेस्ट. आणि आय तुम्ही सुद्धा तसं करू शकाल, बट टीच दस थिंग टू चिल्ड्रन. तुमचे आम्ही नाती आहे सगळे आहेत, नातू आहेत, त्यांना सगळ्यांनाही शिकवलं पाहिजे, बिकॉज दॅट्स द एज टू टीच दॅम. आणि एवढं बोललो खूप झालं, आता बी हॅपी. ए यार आय मिस यू यार, दया तुझंच दिवस, हॅपी हॅपी बर्थडे. And because tumhala kayla two of you all are pathologists, one is a doctor, one architect, one philosopher, sagha tumhala kalna hai sagha mi bolle. Pan India madhe mane he engineering dev 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 karun basle, dev manje brahma atla. You if you have the knowledge of everything, you have the power over everything. Jaga sagyach gyan asel to sagha kay apan karu shakta. वाय ऑल हे सगळं सायन्स कशाला जास्ती ज्ञान आलं, कारण जास्ती आपण कंट्रोल करू शकतो. पण ते बाहेरोल आणि बाहेरून कंट्रोल म्हणजे दुसऱ्या लोकांना कंट्रोल करता येतं, पैशाने पैशाने लक्ष्मी लक्ष्मी दुसऱ्या लोकांना मेन कंट्रोल, दॅट इज द राक्षस. तो वाचवायचा असेल तर आपली ज्ञान आलं पाहिजे, कारण ते संपूर्ण ज्ञान आतमध्ये आहे. पूर्ण झालं तिची शक्ती आहे. नॉलेज इज पॉवर, मनी इज पॉवर, बट नॉलेज इज द रिअल पॉवर. ते असलं द मनी पॉवर कांट आपल्याला सतू सर. थँक्यू अँड बी हॅपी. नाईस टॉकिंग टू ऑल ऑफ यू. बाय बाय.